आज आपण एक वेगळ्याच प्रकारचं भजन, तसं भजन आपलं नेहमीच वेगळ्या प्रकारे होतं, परंतु आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगाने जे भजन होतं, जसं अन्नपदार्थांचा परमेश्वराच्या सान्निध्याने प्रसाद होतो, तसं वाढदिवसाच्या अनुषंगाने जे भजन होतं त्या भजनामध्ये भक्तीचा मुक्तीचा एक वेगळा आस्वाद यायला सुरुवात होते। आज आपण एका वेगळ्या विश्वात जाऊया। सगळ्यांना आधी प्रार्थना ही आहे की घटना ज्या काही इथे घडतील त्या द्वापर युगात घडल्या असं समजायचं कारण नाही आहे। त्या सगळ्या घटना आत्ता आपण घडवायच्या आहेत, म्हणजे हे भजन त्या पद्धतीने आपण घेऊ की आज जरी द्वापर युगातलं चाललेलं असलं तरी आज चाललेलं आहे असं समजून करायचं। मग कारण फक्त काही गोपींनीच कृष्णाचा आनंद घ्यावा असा काही नियम नाही आहे, आपणसुद्धा कृष्णाचा आनंद घेऊया। पहिल्यांदा एक परिचित गजर आपल्या समोर घेतोय, ते भजन आहे, खूप फेमस आहे, यूट्यूबवरती बऱ्यापैकी लाईक मिळालेलं भजन आहे, राग मेघ। कृष्ण या विषयावर जेव्हा मी आज सकाळी विचार करायला सुरुवात केली तर काही विषय माझ्या मनात आले, ते मी एका भजनामध्ये उतरवलेत। ते भजन आपल्या समोर डायलॉग स्वरूपामध्ये थोडंसं सादर करतो आणि मग आपण पहिल्या भजनाला हात घालूया। ओ काय काय आहे कृष्ण, पूर्णता का सार कृष्ण है। तुम्हाला पूर्ण या शब्दाला समानार्थी शब्द हवा असेल तर कृष्ण असा शब्द लिहायला हरकत नाही। पूर्णता का सार कृष्ण हे, पूर्णता का सार कृष्ण हे, फिर पूर्णता के पार कृष्ण है। एक ओर शक्ति कृष्ण, दूजी ओर युक्ति है। प्रेमियों की भक्ति कृष्ण, ज्ञानियों की मुक्ति है। एक ओर शक्ति कृष्ण, दूजी ओर युक्ति है। प्रेमियों की भक्ति कृष्ण, ज्ञानियों की मुक्ति है। गोपियों को तारने यूं जीत में भी हारने, बंसी की पुकार कृष्ण है। कुड़े कृष्ण का या कृष्ण के लिए वही तो कृत्य है। लक्षात घ्या, कृष्णाचं कृत्य किंवा कृष्णासाठी भक्ताने केलेलं कृत्य यालाच कृत्य म्हणायचं, बाकी सगळा कचरा आहे। कृष्ण का
या कृष्ण के लिए वही तो कृत्य है। राग हो या नाग, कृष्ण नृत्य का भी नृत्य है। लेकिन युद्ध में हो जागना या युद्ध में हो जागना या युद्ध से हो भागना, काल का विचार कृष्ण है। मित्रता कहू, ए आपण व्हॉट्सअप वरती आहे ना, मैत्री दिन साजरे करतो बर का, आणि असं फॉरवर्ड वगैरे येतं सगळं, त्यात लिहिलेलं असतं दुसऱ्या दिवशी की ज्या लोकांनी काल मैत्री दिन साजरा केला त्यांना आज 1000 रुपये उधार मागून बघा देतात का, म्हणून कुणी देत नाही। पण कृष्ण असा आहे की त्याच्याकडे सुदामा गेला आणि नंतर सुदामा कृष्ण झाला आणि कृष्ण त्याचे पाय चेपून सुदामा झाला, अशी कंडिशन आहे। मग मित्रता कहू तो कृष्ण शत्रु का भी मित्र है। मित्र का मित्र तो कोई भी हो सकता है। मित्रता कहू तो कृष्ण शत्रु का भी मित्र है। ये चरित्र पार करने वाला एक चरित्र है। तुमचं आमचं चरित्र कसं आहे माहिती आहे? रांधा वाडा उष्टी काढा, याच्या बाहेर आपण चरित्र जात नाही। जे कृष्णाला जमलं ते दुर्दैवाने आजपर्यंत एकाही अवताराला जमलेलं नाही। तुम्हाला एकाही म्हणतोय मी, सगळे अवतार तसेच। कृष्णाच्या बाबतीत जैन लोकांनी नाकारलं कृष्णाला, पण ज्या वेळेला ओशो विचार करायला लागला कृष्णाचा नरकामध्ये आणि त्याने ज्या वेळेला ध्यान लावलं ओशोने नरकामध्ये, तर तिथे सुद्धा नरकात सुद्धा कृष्ण त्या नरकाचा स्वर्ग करण्यात गुंतलाय असं दिसतं तुम्हाला। जिथे कृष्ण यतो धर्मस्ततो जय, असं जिथे कृष्ण तिथे जय। बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय, है ना। मित्रता कहू तो कृष्ण शत्रु के भी मित्र है। ये चरित्र पार करने वाला एक चरित्र है। यार का भी यार कृष्ण, प्यार का भी प्यार है। बहनों का आधार कृष्ण है। आणि शेवटचं कडवं आता, कृष्ण 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 है। काय लिहायचं नाही का डॉक्टर? ते कृष्ण शब्दानंतर काय लिहायचं मोठा प्रश्न पडतो। काही गोष्टी असतात ज्यांना पर्यायी शब्द नाही येत, आनंद त्याच्यानंतर काय बोलायचं नाही का, तसं कृष्ण म्हटल्यानंतर आता काय बोलायचं? मग बघा, कृष्ण 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 हे, बरोबर। कृष्ण जैसा कृष्ण हे, न पूछो कैसा कृष्ण हे। निर्विचार नेम हो या निर्विकार प्रेम हो, सब में सोहम दास द्वार कृष्ण है। तो छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, मैया मोहे दाऊ बहुत खिजायो। छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी
छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल। आगे आगे गईया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गईया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गईया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गईया पीछे पीछे ग्वाल। बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। पाश्चात्य देशामध्ये गेलो ना आपण की तिथे सगळं ईश्वराचं जे वर्णन आहे ना ते गोर गोर वर्णन आहे, त्याच्यात काळा भाग नाही आहे, त्याच्यामध्ये गडद पार्श्वभूमी नाही आहे। आपल्याकडे असं आहे की अमावस्येला सुद्धा मान्यता फारशी मिळत नाही, कारण पौर्णिमा त्याच्यामध्ये जो चमकणारा भाग आहे त्याच्या अनुषंगाने आपण पौर्णिमेला नारळ फोडणं वगैरे कृत्य करत राहतो, अमावस्येला घाबरून फोडतो आपण। पण इथे कृष्णाचं वर्णन काय आहे, कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा असा होतो, आणि काळा रंग भारताने अवतार म्हणून मान्य केलेलं आहे, लक्षात घ्या तुम्हाला। आणि हे असं का घडलं तर त्याला असं म्हणतायत, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। आगे आगे गई पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल। बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। काली काली गैया गोरे गोरे ग्वाल, काली काली गैया गोरे गोरे ग्वाल, काली काली गैया गोरे गोरे ग्वाल, काली काली गैया गोरे गोरे ग्वाल। श्याम वरण मेरो मदन गोपाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। घास खाए गैया दूध पीवे ग्वाल, घास खाए गैया दूध पीवे ग्वाल, घास खाए गैया दूध पीवे ग्वाल, घास खाए गैया दूध पीवे ग्वाल। माखन खावे मेरो मदन गोपाल, माखन खावे मेरो मदन गोपाल, माखन खावे मेरो मदन गोपाल, माखन खावे मेरो मदन गोपाल। छोटी
छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो तो बोलो कृष्ण कन्हैया लाल की आ आ आ नाही म्हटलं दे रे कान्हा शब्द आहे त्याच्यामध्ये गाणं नाहीये दे रे कान्हा कान्हा दे रे चोळी अन लुगडी तर ही चाल थोडीशी ढापली आहे मैया कब ही कब ही बढ़ेगी चोटी मैया 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 कब ही बढ़ेगी चोटी कब ही बढ़ेगी चोटी तो मैया कब ही बढ़ेगी चोटी मैया आमचे समर्थ रामदास ज्यावेळी लहान होते त्यावेळेला कपाटात लपून बसले आणि आईने शोधून काढल्यानंतर उत्तर दिलं त्यांनी काय करतोयस उत्तर दिलंय चिंता करीतो विश्वाची आता समर्थ रामदासांना विश्वाची चिंता पडलेली माऊली वयाच्या 19व्या वर्षी आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे बसायदान लिहित आहेत म्हणजे आपले जेवढे जेवढे महापुरुष आहे सगळ्यांना विश्वाची चिंता दिसून येते पण हा कृष्ण आपला असा आहे त्याला विश्वाशी काही घेणं देणं त्याला आपली केस कशी वाढतील याच्याशी पडलेले आहे की नाही ते काय आता हा काय प्रश्न आहे का केस कशी वाढतील पण तो आडलाय आता तिथे आणि त्याचं कारण आहे आईने काहीतरी चुकीचं सांगितलं असलं पाहिजे बघूया आपण तो मैया कब ही
कब ही बढ़ेगी छोटी, मैया कब ही कब ही बढ़ेगी, 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 कब ही बढ़ेगी छोटी। बगाता कब ही बढ़ेगी छोटी, पिलुरा गाना है। कब ही बढ़ेगी छोटी मैया, कब ही बढ़ेगी छोटी, कब ही बढ़ेगी छोटी मैया, कब ही बढ़ेगी छोटी मैया, कब ही बढ़ेगी छोटी, ओ मैया कब ही बढ़ेगी छोटी, मैया कब ही ता। पहिला तर्क त्याने दिला आहे, त्याचं कारण आहे साधारणपणे ज्या आया असतात त्या पोराच्या पाठीमागे एकाच गोष्टीसाठी लागतात। नानस्कर तुमच्या घरी बाळ आलंय तुम्हाला माहिती असेल, दूध पी दूध पी दूध पी। हा कृष्ण म्हणतोय की आया मुलाच्या पाठीमागे एकच सनातन प्रश्न, तू दूध प्यायला पाहिजे, तू दूध प्यायला पाहिजे। हा कृष्ण नडलाय आता आईला, किती बार मोही दूध पिवत भई, 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 किती बार मोही दूध। आता इथं कितनी बार नाही आहे, इंग्लिश मध्ये आहे ना हाऊ मेनी, मोजता येण्यासारखं, आणि हाऊ मच म्हणजे ते नीट मोजता येत नाही, किलोत वगैरे मोजावं लागेल। हाऊ मच आणि हाऊ मेनी, हा म्हणतोय की मेनी नाही आता मच, किती म्हणून कितनी नाही किती बार, किती बार मोही दूध पिवत भई, 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 ये अज हूँ है छोटी, ये अज हूँ है छोटी, कब ही बढ़ेगी छोटी मैया मोरी, कब ही बढ़ेगी छोटी, कब ही सुरमई अखियों में नन्हा मुन्ना, कब ही बढ़ेगी छोटी मैया मोरी, कब ही बढ़ेगी छोटी, कब ही कब ही कब ही तो मैया, कब ही बढ़ेगी छोटी मैया, कब ही बढ़ेगी छोटी। हे बघा प्रत्यक्षाला प्रमाण पाहिजे, तू म्हणते दूध पी तुझी तुझी केस वाढतील, मी एवढं दूध पिलोय माझ्या एवढं कोणीच पिलं नसेल, आणि तुझं दूध कमी पडलं की काय मी चोरून चोरून दूध पितो, आणि आहे की नाही, आणि तरी सुद्धा वाढत नाही, याचा अर्थ दूध पिऊन केस वाढतात हे खोटं आहे। एक लक्षात घ्या, साधारणपणे असं आहे की आपण
कोणत्याही गोष्टीवर डोळे बंद ठेवून लगेच विश्वास करायला लागतो। ज्या जागेवर डोळे बंद ठेवून विश्वास करतो ना आपण, तिथे आपली केस वाढणार। डोळे बंद नाही ठेवायचे, विचारलं पाहिजे, नाही मला सांग तू, कारण आता प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष माझी वेणी वाढलेली नाहीये, बरोबर आहे की नाही, त्यामुळे उत्तर द्यायला पाहिजे। मग तर डोळे मिटून विश्वास ठेवायचा नाही। कृष्णाने सांगितलं आई असली म्हणून काय झालं, तिला पण विचारायचं एवढं दूध पिलं का नाही वाढली, है की नाही। कबही बढेगी, कबही बढेगी, कबही बढेगी, कबही बढेगी। आणखी आई बापाचा आणखी एक प्रॉब्लेम असतो बरं का, आपल्यामध्ये वाघमोडे बसलेले आहेत। साधारण आई बापाचा प्रॉब्लेम काय असतो, मुलांना पिडतात आणि म्हणतात लोकांना की त्याच्या भल्यासाठीच आम्ही पिडतो ना, हे भल्यासाठी खतरनाक आहे। तुम्हाला सांगतो या जगामध्ये मोठमोठ्या आजकालच्या संत महात्म्यांनी भल्यासाठीच जे काही मांडलेलं आहे तेच आपल्याला दगा देत आहे। तुम्हाला सांगतो आपली भली करणारी मंडळी तुरुंगांमध्ये आहेत नाही का, आपल्याला भलं वाटावं म्हणून लाख लाख लोक जमायची। आता ती लाख लाख लोक बाबा तुरुंगात काय आहे ते समजून सांगतात, आता काय सांगायचं, त्यापेक्षा साधं साधं विचारायचं, केस का लांब होत नाहीत बोल, आहे की नाही, हे बरोबर आहे की नाही। आता त्या आईने कधीतरी सांगितलं असेल, दूध पित नसेल, तू जर दूध पिलंस तर तुझी केस लांब होतील। आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की हा कृष्ण सगळं सोडलं याने वेणीच्याच पाठीमागं का लागला, त्याने आईकडून वधवून घेतलंय की ही वेणी बल्की निशाणी नाही हे कमजोरीचं लक्षण आहे म्हणे, आणि हेच कारण आहे इथे वेणीसाठी भांडण करणारा कृष्णच नंतर आपला मामा कंस आहे ना त्याला केसाने केस धरून उचलतोय ना आपटतोय, लक्षात घ्या। त्याने इथं लक्षात आणून दिलंय की एक कमजोरीचा पॉइंट मिळाला, है की नाही। आता आईने सांगितलंय की ज्याचं बल जास्त त्याची वेणी मोठी, आता हे कधीतरी आईने सांगितलेलं आहे, याने पकडलं की तू जो कहती बल की बेनी, तू जो कहती बल की बेनी, तू जो कहती बल की बेनी, तू जो कहती बल की बेनी। आईला म्हणतोय तू म्हणतेस की ज्याची ताकद जास्त त्याची वेणी मोठी। आता मला सांग, मी लहानपणी जिथे जन्म घेतला तिथे तुरुंग तोडला जन्मल्या जन्मल्या, त्याच्यानंतर यमुनेमधून पार होताना यमुनेला पायाने खाली दाबलं म्हणतो, त्याच्यानंतर पुतणेला मारलंय, अघासूर बकासूर मारलाय। आता या न्यायाने बघितलं तर या संपूर्ण गोकुळात सगळ्यात लांब केस माझी पाहिजे, बरोबर आहे की नाही। पण ही काही लांब होत हे कसं आहे बघा, कसं अडकलंय आणि पकडलंय त्याने। तू तू जो कहती बल्की बेनी, जर तू म्हणतेस की ज्याची ताकद मोठी त्याची केस मोठी, मग माझी सगळ्यात मोठी पाहिजे, कारण एवढी मारली, एवढ्या लोकांना मारलेलं आहे मी, बरोबर आहे की नाही। तू जो कहती बल्की बेनी, तू जो कहती बल्की बेनी, वय हे लांबी मोठी, अशा रीतीने माझी केस मोठी पाहिजे, वय हे लांबी, आता लांबी मोठी पाहिजे म्हणतोय, लंबी नाही, वय हे लांबी मोठी, वय हे लांबी मोठी। मैया कब ही बढेगी छोटी, बढेगी छोटी, बढेगी छोटी, बढेगी छोटी, मैया कब ही बढेगी। तुम्हाला गाणी आठवतात काही,
आमचे डॉक्टर ना कराओके गातात त्यांना आवडत असेल. मैया कब ही बढ़ेगी छोटी बढ़ेगी छोटी बढ़ेगी छोटी. तो मैया कब ही बढ़ेगी छोटी. 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 काय झाले, केस तो लांब होत नाही आणि आई त्याची वेणी घालायला बघते, ती छोट्या केसांची वेणी घालता येत नाही. आता हा ते सुद्धा सांगतोय, तू जबरदस्ती मोठी मोठी म्हणून माझी वेणी घालशील तर ही वेणी तुला येणार नाहीये. काढत गुहत, पहिलं काढत मग गुहत मग नवावत, म्हणजे सगळं केस बांधून आंघोळ घालतेस तू मला आणि भ्रम निर्माण करतेस की माझी केस लांब आहे. असा भ्रम काही कामाचा नाही. तू दाखवते मला की तुझं बांधलेली आहे केस, तर बांधलेली आहे म्हणजे मोठी असली पाहिजे. नाही नाही, काहीतरी गडबड आहे. मग तो म्हणतोय की त्याच्यात सुद्धा लूप आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. काढत गुहत नवावत ओछती, काढत गुहत नवावत ओछती, काढत गुहत नवावत ओछती, काढत गुहत नवावत ओछती. आणि नंतर आंघोळ केली, केस बांधली तर काय होतं, नागनसी भुई लोटी. झाडावर साप माहितीये ना, वरती असं ते लटकलेले असतात, पण ते साप आता त्यांना खाली सरपटायची सवय होते नाही का, त्यामुळे ते खाली जसे येतात साप नाग, ते म्हणते माझी केस वर किती बांध, ते असे नागासारखी खाली येऊन लटकतात म्हणतो. त्रास होतो नाही का, ज्याला पूर्ण बघायची सवय आहे त्याला मध्येच जुल्फ आ गई तो प्रॉब्लेम हो जातो. जुल्फ लहराई तो सावन का महिना आ गया, नाही का, असं नको व्हायला. म्हणतो तू जो कहे की नाही, काढत गुहत नवावत ओछती, काढत गुहत नवावत ओछती, नागनसी भुई लोटी, नागनसी भुई लोटी. मग आता मैया कब ही बढ़ेगी छोटी, मैया कब ही बढ़ेगी छोटी. सगळा पिलू राग चाललाय बर का. मैया कब ही बढ़ेगी छोटी, मैया कब ही बढ़ेगी छोटी, कब ही बढ़ेगी मैया कब ही बढ़ेगी छोटी. तो मैया कब ही बढ़ेगी छोटी. 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 साधारणपणे काय होतं, आई काहीतरी मुलाला सांगते आणि मुलाला ते 100% ऐकायचं नसतं. मग तो जे सांगतोय ना इथे की काढत गुहत नवावत ओछती, म्हणजे तू काढतेस परत तिला बांधतेस मग आंघोळ घालतेस तेव्हा एकदम बारीक वाटतं सगळं ते, आणि जसं आंघोळ केली ते परत खाली येऊन लटकतात म्हणे केस. तर याचा अर्थ असा होतो
की तू तर म्हणते की तुझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मग मी ऐकलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, ही तू निर्जीव केस सुद्धा तुझं ऐकत नाही, मी का म्हणून तुझं ऐकायचं, हा प्रश्न आला. बरोबर आहे की नाही? मी परवा दिवशी आपल्या दाऊ बरोबर थोडं भांडण केलं, त्यांना म्हटलं एखादी काठी माझ्या हातात असली आणि मी मारायला आलो तुम्हाला, एक काठी मारली तर तुम्ही लग हळू मारली तरी भांडायला येतील. आणि आता आपला दाऊ एका झाडाखाली उभा आहे आणि वरून माझ्यापेक्षा चांगली मोठा बांबू त्यांच्या डोक्यात आपसूक पडला, आता हे झाडाला मारतील का? जिथे माणूस ऐकतो तिथे राग काढायचं का? मी तर तुझं ऐकतो आई, सगळं ऐकतो, आणि तू मात्र ह्या वेणीला ऐकायला सांग, तिला म्हणावा तू वाढ, मला सांगू नको, मी तर भरपूर दूध पितोय. बरोबर आहे की नाही? तुझा जो काही उपदेश आहे तो कोणाला द्यायचा? चोटी को दे दे. जब तू चोटी को उपदेश देगी तो मैं चोटी पे चला जाऊंगा, है कि नहीं? काढत गुहत नवावत ओछती, काढत गुहत नवावत ओछती, काढत गुहत नवावत ओछती, काढत गुहत नवावत ओछती, नागन सी भुई लोटी, नागन सी भुई लोटी, नागन सी भुई लोटी. पहिलंच मगच स्टॉप. मैया कब ही बढ़ेगी छोटी, है का नहीं? मैया कब ही बढ़ेगी छोटी, मैया कब ही बढ़ेगी छोटी, कब ही बढ़ेगी छोटी. तो मैया कब ही, कब ही मैया कब ही, कब ही, कब ही बढ़ेगी छोटी, मैया कब ही, कब ही, कब ही बढ़ेगी, मैया कब ही, कब ही, कब ही बढ़ेगी छोटी, मैया कब ही, कब ही, कब ही बढ़ेगी छोटी. आता या कडव्यामध्ये तुम्हाला कळेल की हा भांडतोय कशासाठी नेमका. कारण दूध पिऊन कंटाळा आला. एक दिवशी आईने सांगितलं याला, अरे तसं नाही, तापवलेलं दूध नाही प्यायचं, कच्चं दूध प्यायचं, कच्चं दूध प्यायलं की तुझी वेणी वाढणार मोठीच्या मोठी. आता ती कच्चं दूध सुद्धा हा खूप प्यायलेला दिसतोय, म्हणून भांडणामध्ये आलेलं आहे बघा. काचो दूध पिवावत पची पची, 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 देतन माखन रोटी. सगळं भांडण कुठे आहे? इथे आहे. देतन माखन रोटी, देतन माखन रोटी, मैया कब ही बढ़ेगी छोटी, 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 मैया कब ही बढ़ेगी छोटी.
मैया कब ही बढ़ेगी चोटी, कब ही बढ़ेगी चोटी। ओ मैया कब ही बढ़ेगी चोटी, मैया कब ही बढ़ेगी चोटी। हा दिसायला फार छोटी जागा दिसते, परंतु जर तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचं गुपित हवं असेल, फुकट मी पैसे आकारणार नाही का, इथे चोटी नाही बढ रही इसका टेन्शन आहे नाही का, अजून दुसरी टेन्शन नको सध्या, एक तर काचो दूध पिवावत निस पची पची, म्हणजे परत कच्चं दूध पी, कृष्णाचं म्हणणं आहे देवेन माखन रोटी। याचं कारण तुम्हाला सांगतो की या जगामध्ये काही गोष्टी मिश्र पद्धतीच्या आहेत, ज्यांच्यामधून सुख दुःख निर्माण होतं, आणि काही गोष्टी एकल आहेत, म्हणजे काही कंपाऊंड आहेत, आणि काही त्याला काय म्हणतो आपण, एकलला काय म्हणणार गुरसे, एकलच म्हणणार, बरं जाऊ द्या एकलच म्हणूया आपण, कंपाऊंडच्या अपोजिट काय म्हणतात त्याला, एलिमेंट। ज्या वेळेला कच्चं दूध असतं ते कंपाऊंड आहे, एलिमेंट नाही, त्याच्यामुळे दूध किती जरी प्यायला तरी माणूस अमर होण्याचे चान्सेस जरा कमी आहे। पण तुम्हाला जर अमर व्हायचं असेल ना, तर मंथन करून जे बाहेर पडलं ते मिळवायचं असा भाग आहे। आणि लोणी कृष्णाला आवडायचं कारण काय आहे, तो एकल आहे, कंपाऊंड आहे, अभी फिर नाही जायगा वापस जाईल का, तुम्ही लोण्याचा गोळा समुद्रात टाका, अख्खा समुद्र एका बाजूला लोणी एका बाजूला, तरंगत राहतो तुम्हाला सांगतो है की नाही। तर कृष्णाचं म्हणणं असं आहे की मी अमर थाटातला आहे, त्यामुळे मला असं मिश्र पदार्थ देऊ नकोस है की नाही। त्याने घोळ होतो, मलाही सुख दुःख लागायचे नाही, जी मधुध की मथन से मिलता है घी यतन से, तिम ध्यान की लगन से पर ब्रह्म ले निहारा। या जगामध्ये संपूर्ण जगामध्ये जे ब्रह्म तत्व व्याप्त आहे ते काढण्यासाठी तुम्हाला मंथन आवश्यक आहे। आणि मग कृष्णाचं म्हणणं काय, एवढ्या लांब जाऊ नका, आपण जे पदार्थ खातो ते सुद्धा जर मंथनातून आलेले असतील तर तुमची ताकद वाढणार। आता सोपा सिद्धांत सांगितलाय, सगळ्यांनी घरी जाऊन काय खायचं, लोणी खायचं, हा आणि मिश्र पदार्थ दिला वर्जेस करून टाकायचा, कुणी काही म्हणो, आपण जाऊन आज लोणी खायचं आहे, आजच्या दिवस तरी खायचं आहे, बरोबर आहे की नाही। काचो दूध पिवावत पची पची, काचो दूध पिवावत पची पची, देत न माखन रोटी, देत न माखन रोटी, देत न माखन रोटी, देत न माखन रोटी। मैया कब ही बढ़ेगी चोटी, 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 मैया कब ही बढ़ेगी चोटी। तो मैया कब ही बढ़ेगी चोटी, मैया कब ही बढ़ेगी चोटी, मैया कब ही बढ़ेगी चोटी।
कब ही बढ़ेगी चोटी। आता शेवटचं कडवं आहे, सूरदास म्हणतात भांडण करू नको, तुझा मुद्दा लक्षात आलेला आहे नाही का। कृष्ण काय करतो, खूप मोठं भांडतो आणि त्याच्या बदल्यात तेवढंसं मागितलं हो त्याने, बघा आहे काय, दे तन माखन रोटी, म्हणजे माखन रोटी तो भांडण समाप्त हो जात आहे की नाही, झगडा खतम आहे या। आणि मग सूरदास म्हणतायत, कोणाला म्हणतायत, यशोदेला, यशोदे तुझं माखन खाऊन खाऊन सुद्धा याला ताकद येत। हा आता पुढं सरकवली गाडी, आता यशोदेचा भ्रम असा व्हायचा की मी माखन खायला घातल्यावर मी ताकद याला प्रदान केली, नाही। या जगामध्ये कृष्ण आला ना, तो आलाच अमर असल्याच्या थाटामध्ये आहे। काही अमर असल्याच्या थाटात येतात, कृष्ण हे पहिला अवतार आहे की ज्याचा जन्मच अमर असल्याच्या थाटात झालेला आहे, तुम्हाला सांगतो आहे की नाही। आणि म्हणून जन्मला जन्मला बंदीशाळेच्या बेड्या तुटल्या, बंदीशाळा तुटली, जे काय तुटायचं होतं सगळं तुटलं आहे की नाही। आणि म्हणून सूरदास यशोदेचा भ्रम शेवटी काढतायत, सूर श्याम चिरजीव तो भैया, सूर श्याम चिरजीव तो भैया। यशोदे हे दोन्ही भावंड जी दिसतात ना, हरी आणि हल्धर, हे चिरंजीव कॅटेगरीतले आहेत, सूरदास यशोदेला समजून सांगतोय है की। सूरदास कलियुगातला, यशोदा द्वापर युगातली, कलियुगाचा द्वापर युगाशी थेट संवाद, आणि हा कलियुगातला संवाद बरोबर आहे, कारण कलियुगामध्येच ज्ञान जास्त पाजळायची सवय आहे। द्वापर युगात फार कमी ज्ञान पाजळलं गेलं, एखादी गीता आली कृष्णाची, इथे घराचा दरवाजा काढला बाहेर तर एक गीता बाहेर, वीट काढली बाहेर तर दुसरी गीता बाहेर, एवढ्या विचित्र गीतांमध्ये तुम्ही आम्ही जगतो आहोत, तुम्हाला सांगतो मी। तर लक्षात घ्या काय म्हणताय, सूर श्याम चिरजीव दो भैया। अरे यशोदे हे दोन्ही चिरंजीव आहेत, त्यामुळे तू यांना खायला घालून वाढवतेस, हा भ्रम डोक्यातून काढून टाक शेवटी। सूर श्याम चिरजीव दो भैया, सूर श्याम चिरजीव दो भैया, हरी हलधर की जोटी, हरी हलधर की जोटी, जोटी म्हणजे जोडी, हरी हलधर की जोटी, हरी हलधर की जोटी। आता कोणतं गाणं, कबहू बढेगी चोटी, कबही बढेगी चोटी, कबही बढेगी चोटी, बढेगी चोटी, ए मैया कब ही बढ़ेगी चोटी, बोला कब ही बढ़ेगी चोटी, कब ही बढ़ेगी चोटी, कब ही बढ़ेगी चोटी, कब बढ़ेगी चोटी, मैया कब ही बढ़ेगी चोटी, कब ही बढ़ेगी चोटी, कब ही बढ़ेगी चोटी, कब ही बढ़ेगी चोटी, बढ़ेगी चोटी, मैया कब ही बढ़ेगी चोटी, तो मैया कब ही बढ़ेगी चोटी, मैया कब ही बढ़ेगी चोटी, मैया कब ही। हरी हलधर की जो जोटी है, हरी हलधर की जोटी नाही का, चिरंजीव आहे। आज आपण सामर्थ्याच्या व्याख्येत सुद्धा थोडासा बदल करून टाकू, जो सामर्थ्याची चर्चा करतोय किंवा सामर्थ्याच्या गप्पा मारतोय तर त्या गप्पांमध्ये नित्यता कधीही असत नाही, तुम्हाला सांगतो। जिथे सामर्थ्य आहे तिथे नित्य गोष्ट कधीही जन्माला येत नाही। जेव्हा सामर्थ्य ओलांडलं जातं त्याच्यानंतर
जे आयुष्य जन्माला येतो त्याला नित्य आयुष्य असं म्हणतात. आणि म्हणून इथे सामर्थ्य ओलांडलं, लोणी सुद्धा ओलांडलंय, लक्षात घ्या. सूर श्याम चिरजीव दो भैया, सूर श्याम चिरजीव दो भैया, हरिहल धर की जोटी, हरिहल धर की जोटी. आवडलं गाणं? कबहू बढेगी चोटी, कबहू बढेगी चोटी, कबहू बढेगी चोटी, बढेगी चोटी, ओ मैया कबहू बढेगी चोटी, कबहू बढेगी चोटी, कबही बढेगी चोटी, कबही बढेगी चोटी, बढेगी चोटी, हे मैया कबही बढेगी चोटी, मैया कबही, कबही, कबही बढेगी चोटी, मैया कबही, कबही, कबही बढेगी चोटी, कबही बढेगी, 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 कबही बढ़ेगी चोटी, कबही बढ़ेगी चोटी, तो मैया कबही, कबही, कबही बढ़ेगी चोटी, मैया कबही, कबही, कबही बढ़ेगी चोटी, कबही बढ़ेगी चोटी, कबही बढ़ेगी चोटी. आ गोविंदा गोपाला, गोविंदा 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 गोविंदा गोपाला, नंद नंद आनंद, गोविंदा मुकुंद नंद नंद आनंद, गोविंदा मुकुंद नंद नंद आनंद, गोविंदा मुकुंद नंद नंद आनंद, गोविंदा गोविंदा गोपाला, गोविंदा गोविंदा गोपाला, गोविंदा गोविंदा गोपाला, नटवर नागर गोपाला, नटवर नागर गोपाला, नटवर नागर गोपाला, नटवर नागर गोपाला, प्रेम के सागर गोपाला, प्रेम के सागर गोपाला, प्रेम के सागर गोपाला, प्रेम के सागर गोपाला, गिरिधारी बनवारी पौसारी पुतनारी केशवा माधवा गोपाला, गिरिधारी बनवारी पौसारी पुतनारी केशवा माधवा गोपाला, गिरिधारी बनवारी पौसारी पुतनारी केशवा माधवा गोपाला, गिरिधारी बनवारी गौसारी पुतनारी केशवा माधवा गोपाला, गोविंदा
गोविंदा गोविंदा गोपाला 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 अपन थोड़ा चैतन्य आनुया वन टू थ्री टन गोविंदा गोविंदा गोपाला 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 गोविंदा मुकुंद नंद नंद आनंद 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 गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला सारे गगरे सा सारे सारे गरे ग पद पद पग पद 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 सद सारे सद सद सारे स पद पग पग पद पग पग रे गरे सा सारे ग गरे सारे ग भ ग रे ग पद ध भग पद सा सद द प प ग रे सारे ग पद सद प ग रे सा गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला नटवर नागरी गोपाला नटवर नागरी गोपाला नटवर नागरी गोपाला नटवर नागरी गोपाला प्रेम के सागरी गोपाला प्रेम के सागर गोपाला नारी केशवा माधव गोपाला गिरिधारी बनवारी कौसारी पुतनारी केशवा माधव गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला स्टेज वर खालून आवाज आला पाहिजे मी बोलल्यानंतर खालून म्हणेल गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा मुकुंद नंद नंद आनंद मुकुंद नंद नंद गोविंदा मुकुंद नंद नंद आनंद सगळे गोविंदा गोविंदा गोपाला 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 बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय बोलो आज के आनंद की जय आता एक गजर पुन्हा घेऊया आपण आपण ज्ञानोत्सवामध्ये एक धापलेला गजर केला होता तो गजर त्या दिवशी रंगला होता आज बघूया कसा रंगतोय आपला एक कवी होता मुस्लिम कवी मुस्लिम कवीचं नाव आहे रस खान
मोठं आश्चर्य आहे तुम्हाला सांगतो. हा कवी वृंदावनात आला आणि त्यानंतर कृष्णाने काय केलं त्याच्या बाबतीत माहीत नाही आहे. तो कृष्णमय झाला आणि त्याच्यानंतर त्याचा शेवट सुद्धा वृंदावनातच झाला. तुम्हाला सांगतो महत्त्वाचा विषय आहे. वृंदावनातल्या स्त्रिया ज्या आहेत ना त्या बाहेर दिल्या जात नाहीत. मुली ज्या आहेत त्या बाहेर दिल्या जात नाहीत. तिथल्या तिथं लग्न लावतात. कुणीही कृष्णाला सोडायला मागत नाही तुम्हाला सांगतो. त्यामुळे माहेर सासर तिकडे सगळं वृंदावनच असतं साधारणपणे. आता देतात की नाही माहीत नाही, परंतु कृष्णाला सोडायला मागत नाही कुणी. हा रसखान काय म्हणतोय बरं का? हे तर एवढंसं पिल्लू आता खरं हे. इतका उत्मात, इतका उपद्व्याप, इतका त्रास दिलाय कृष्णाने. आणि आश्चर्य म्हणजे सगळा त्रास आनंददायक ठरला. म्हणजे हा पहिला अवतार आहे की ज्याचा त्रास आनंददायक ठरला. तुम्हाला सांगतो तर इथे तो रसखान म्हणतोय. काय म्हणतोय बघा, कृष्ण कुठे आहे पहिलं तर. शेष गणेश महेश दिनेश सुरेश हूं जाही निरंतर ध्यावे. शब्द बघा, शेष गणेश आपल्यासाठी खूप मोठी मोठी दैवत आहेत. आता गणपती आलेला आहे, कृष्णाचं कोण गुण गातात? शेष गणेश महेश दिनेश सुरेश हूं जाही निरंतर गावे जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद बतावे. म्हणजे वेद वाचले तर कृष्णाचं वर्णन कसं येतं? अनादि अनंत अखंड अछेद अभेद है कि नहीं. नारद से सुख व्यास रटे. नारदापासून सुरुवात करायची आणि व्यासापर्यंत सगळ्यांनी कोणाचं भजन केलं, कोणाचं गीत गायलं हा पठ्या. एकट्या कृष्णाचं गाणं म्हटलंय, दुसरं काही म्हटलेलं नाही. नारद से सुख व्यास रटे गायलं पछी हार गए. म्हणजे कृष्णाचं वर्णन करून करून हारलेली जमाते. नारद से सुख व्यास है ना. नारद से सुख व्यास रटे पछी हार गए तऊ पार न पावे. म्हणजे त्यांना कृष्णाचा पार लागत नाहीये. आता बघा, आता असा कृष्ण शेष गणेश महेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावे जाही अनादि अनंत अखंड अभेद सुबे अभेद सुबेद अभेद अछेद सुबेद बतावे. नारद से सुख व्यास रटे पचिहार गए तऊ पार न पावे. आणि अशा कृष्णाला ताहे आहिर की छोहरिया छछिया बर छाछ पे नाच नचावे. कसं म्हणतो, काय सुंदर आहे नाही. अशा या कृष्णाला शेष गणेश महेश दिनेश, लक्षात घ्या, ज्या नारद से सुख व्यास अशा कृष्णाला ताहे गवळ्याच्या पोरी आहिर की छोहरिया छछिया बर छाछ ये तुला देते. आणि नाच करून घ्यायच्या कृष्णाबरोबर आणि कृष्ण नाचायचा. तुम्हाला सांगतो असा देव काय कामाचा जो खूप तपश्चर्या मागतो तरी तुमच्या बरोबर येत नाही. असा देव पाहिजे जरासा तुम्ही ताक दिलं तरी तुमच्या बरोबर डान्स करतो, है की नाही. नारद से सुख व्यास रटे पछी हार गए तऊ पार न पावे ताहे आहिर की छोहरिया छछिया भर छा छिपे नाच नचावे. ऐकूया आपण एक गजर, मागच्या वेळेचा गजर आहे. हा गजर आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये म्हटला जातो पण मला आवडतो. नंद केला नंद केला ओ नंद केला ओ नंद केला नंद के लाला ओ नंद के लाला नंद के लाला ओ नंद के लाला
के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, यशोदा के बाला, गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, यशोदा के बाला, गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, यशोदा के बाला, गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, नंद के लाला, यशोदा के बाला, ओ यशोदा के बाला, गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, यशोदा के बाला, गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, यशोदा के बाला, यशोदा के बाला, गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, नंद के लाला, यशोदा के बाला, यशोदा के बाला, गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, वाह संतोष, नंद के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, यशोदा के बाला, ओ गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला, नंद के लाला, ओ यशोदा के बाला, गिरिधर ग्वाला, ओ नंद के लाला,
लाला नंद के लाला ओ नंद के लाला नंद के लाला ओ 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 नंद के लाला।